माघवारीची पूर्वतयारी करा असे आवाहन अखिल भाविक वारकरी मंडळाने आज शनिवारी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे. सर्व दिंडी प्रमुखांना काळजी वाटत होती की कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे यंदासुद्धा वारी होईल की नाही, मात्र त्याची चिंता दूर झाली असून यंदा माघवारी होणार असून सर्व वारकरी दिंडी प्रमुखांनी आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे, त्यासंबंधी प्रबोधन करून जनजागृती करण्याचे भाविक वारकरी मंडळाने निर्धार केला आहे. सध्या परिस्थिती विचारात घेऊन वारीचे नियोजन करावे लागणार असल्याची माहिती अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे यांनी दिली. प्रशासन सकारात्मक असल्यामुळे यंदा माघवारी होणार आहे आणि त्यामुळं आम्ही आरोग्य विभागानं दिलेले जे इन्स्ट्रक्शन आहेत ते पालन करून आम्ही यंदा वारी करणार आहोत. म्हणून सर्व दिंडी प्रमुखांना या माध्यमातून आम्ही सूचित करतो की आपण आपल्या दिंडीमध्ये जेवढे भाविक सहभागी होतील त्या सर्वांना दोन लस घेतल्या पाहिजेत, मास्क सॅनिटाईज या सगळ्या गोष्टीचा अवलंब केला पाहिजे अशा सूचना देऊन यंदा आपण माघवारी करूया. प्रशासन सकारात्मक असल्यामुळे आम्ही प्रशासनाचं अभिनंदन करतो आणि वारी कालावधीमध्ये जनजागृती करण्याचाही आम्ही प्रयत्न करणार आहोत. प्रत्येकाने लस घेतली पाहिजे आणि आपलं आरोग्य सुरक्षित ठेवलं पाहिजे असं अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून आम्ही जनजागृती करणार आहोत. आता शासनाकडून संख्यात्मक अशी परवानगी जाहीर झालेली नाही, पण शासनाने वारीची पूर्वतयारी सुरू केली असल्यामुळे आम्हीही दिंडी प्रमुखांना असं आवाहन करतोय की आपण सुद्धा वारीच्या संबंधानं पूर्वतयारीला लागावं, कारण वारीची तयारी करायला किमान 2 महिने लागतात आणि आत्ता फक्त 8 दिवस शिल्लक असल्यामुळे सर्वांनी वारीच्या अगोदरची तयारी करावी. शासन अधिकृत निर्णय लवकरच जाहीर करेल, पण यंदा आम्ही वारी करणार आहोत या पद्धतीचं अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून आम्ही पत्रक काढत आहोत. शासन परमिशन नाही दिलं तरी 7 ते 8 लोकांमध्ये मर्यादित रूपामध्ये आम्ही वारी करणार आहोत. मागही वारी केलेली आहे, आमची वारी आम्ही कधीही बंद ठेवलेली नाही. कोरोनाच्या कडक लॉकडाऊनमध्ये वेगवेगळे निर्बंध आले तरी आम्ही आमची वारी बंद ठेवली नाही, यंदाही बंद ठेवणार नाही, पण आम्ही आरोग्याचे सगळे नियम पाळून वारी करणार आहोत. यावेळी बळीराम महाराज जांभळे, ज्योतिराम महाराज चांगभले, संजय महाराज पवार, किरण महाराज चिप्पा, किसन महाराज कापसे, विष्णू महाराज लिंबोळे, सचिन महाराज गायकवाड यांच्यासह अखिल भाविक वारकरी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.